भाजपा सत्तेत आल्यापासून देशात दिवसेंदिवस अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गरिबी, बेरोजगारी, भूकमरी अशा समस्या आहेत, तर दुसरीकडे भ्रष्टाचार व घोटाळे आहेत. न खाऊंगा न खाणे दूंगा अशी डरकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फोडली होती, परंतु ही डरकाळी हवेत विरली आहे. मोदींच्या नाकावर टिचून पाय देत घोटाळ्यांनी परिसीमा गाठली आहे. देशात होणारे घोटाळे अफरातफर, करचोरीमधून 2 लाख कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या अर्थखात्याच्या फायनान्शियल क्राईम्स एन्फोर्समेंट नेटवर्कने भारतातील घोटाळ्यावर बोट ठेवले आहे. फिनसेनच्या कागदपत्रामध्ये ऑगस्ट्रा, वेस्टलँड, इयरसेल, मॅक्सिस, 2G घोटाळा आणि रॉल्स रॉयस लाचखोरी प्रकरण, कर चोरीतील अनेक कंपन्यांना आणि व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टच्या मदतीने घोटाळेबाजांची नावे समोर येत आहे. पिन्सेल फाईल्सकडील नावांची यादी 88 देशांमधील 109 अधिक वृत्तसंस्थांना प्राप्त झाली आहे. पिन्सेलकडील 2000 गोपनीय कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत पैशांची अफरातफर करणाऱ्या अनेक भारतीयांची नावे समोर आली आहेत. अफरातफरीला मदत करणाऱ्या बँकांच्या नावाचाही समावेश आहे. फिनसेनच्या कागदपत्रामधून भारतात सुमारे 2 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आकडा समोर आला आहे. भारतातील विविध तपास यंत्रणा घोटाळेबाजांची चौकशी करत आहेत. या घोटाळेबाजांच्या नावांचा या कागदपत्रामधून शोध घेतला जात आहे. तसेच या यादीत अशा कंपन्या आणि व्यक्ती आहेत ज्यांची CBI, ED आणि DRI कडून चौकशी सुरू आहे. पेन्सेन्स फाईल्समध्ये ग्लोबल डायमंड कंपनीचा भारतातील एक सदस्य, हेल्थ केअर आणि हॉस्पिटॅलिटी सेंटरमधील एक मोठी कंपनी, IPL टीमची एक स्पॉन्सर कंपनी, सध्या तुरुंगात असलेला दुर्मिळ वस्तूचा तस्कर, अलिशान कारचा एक डीलर आणि भारतातील अंडरवर्ल्ड डॉनच्या एका फायनान्सरचा समावेश आहे. फिनसेन फाईल्सच्या कागदपत्रामध्ये 1999 ते 2017 या काळात भारतात घडलेल्या घटनांचा समावेश आहे. भारतातील बँकांच्या 3201 खात्यामधून 1.53 अब्ज डॉलर सुमारे 112 कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली. यापैकी अनेकांचे पत्ते भारतातील आहे, तर काही परदेशी पत्त्यांचाही उल्लेख आहे. भारतातील 44 बँकांचा वापर अवैधरित्या देवाणघेवाणसाठी झाला आहे. त्यामध्ये पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, कॅनरा बँक, इंडस एंड बँक, बँक ऑफ बडोदा या बँकांचा समावेश आहे.